नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत स्वामींची अगदी मनोभावे व श्रद्धेने हे भक्त सेवा पूजा अर्चा करत असतात मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे वेगवेगळ्या देवी सुद्धा परमभक्त असतात स्वामी सेवा करत असताना कधीही मनामध्ये कोणतीही शंका कुशंका आणू नये अगदी मनोभावे स्वामींची सेवा केल्याने इच्छित फलप्राप्ती आपल्याला होतच असते मित्रांनो प्रत्येकालाच आपल्याकडे धनसंपत्ती असावी तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये प्रत्येक कामास यश मिळावे विद्यार्थ्यांना देखील शिक्षणात भरघोस यश मिळावे यासाठी आपण काही उपाय आणि अनेक सेवासुद्धा करत असतो परंतु अनेक वेळा काय होते की या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही तर असे काही स्वामी भक्त देखील असतात की ते स्वामींची भक्ती करतात आणि त्यांना त्यांची प्रचिती स्वामींची अनुभव लगेचच प्राप्त होतात आणि असे काहीसे भक्तसुद्धा असतात कित कितीही स्वामी सेवा केली किंवा के कितीही भक्ती केली तरीही त्यांना स्वामींची प्रचिती किंवा अनुभव मिळत नाही तर मित्रांनो नेमके आपल्या भक्तीमध्ये काय कमी पडते आहे ज्यामुळे आपल्याला स्वामींची प्रचिती येत नाही याकडे आपण लक्ष द्या यासाठीच मी तुम्हाला गुरुचरित्रातील एक अध्याय सांगणार आहे तो अध्याय जर तुम्ही दररोज वाचला तर तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग नक्कीच येईल आणि तुमच्याकडे धनसंपत्ती ऐश्वर यांची कधीही कमी भासणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ शकणार नाहीत त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या मुलामुलींना देखील शिक्षणामध्ये भरघोस यश प्राप्त होईल तर बघा गुरुचरित्रामधील कोणता हा अध्याय आहे या अध्यायामध्ये एक धोबी दररोज कपडे धुण्यासाठी नदीवर जात असतो आणि त्याच नदीवर आपले गुरु दत्त महाराज दररोज स्नान करण्यासाठी जात होते त्यावेळेस हा धोबी दत्त महाराजांना नमस्कार करतो वंदन करतो तो दररोज दत्त महाराजांना नमस्कार करण्यास सुरुवात करतो एके दिवशी दत्त महाराज त्या धोब्याला म्हणतात की तुम्हाला रोज नमस्कार करतोस आहे हे पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे काही हवे आहे ते सर्व काही मिळेल तुझ्या जीवनातून आता संकट दूर होणार आहेत आणि तुझ्या जीवनामध्ये फक्त आनंद निर्माण होईल हे ऐकल्यानंतर हा हो धोबी खुश होतो आणि तो दररोज दत्त महाराजांना नमस्कार करायला सुरुवात करतो आणि मठात जाऊन दुरून तो नमस्कार करत असतो एके दिवशी काय झाले त्या नदीवर एक राजा आपल्या राणीसह एका सजवलेल्या नावेमध्ये जलविहार करण्यासाठी आलेला असतो आणि त्यावेळेस त्या राजा राणीच्या नावेकडे या धोब्याची नजर जाते क्षणभर का होईना त्या धोब्याला असे वाटते की ते राजा राणी किती सुखी आहेत असे आयुष्य मलाही प्राप्त व्हावे मी आयुष्यभर कष्ट करत आलेलो आहे दोब्याची इच्छा गुरु दत्त महाराजांना कळते कारण दोबी दत्तगुरूंचा भक्त असतो त्यावेळेस दत्तगुरू महाराज त्याला म्हणतात की तुला असे आयुष्य हवे आहे का आणि तुला या जन्मात असे आयुष्य हवे आहे की पुढच्या जन्मात असे आयुष्य हवे आहे त्यावेळेस दोबी म्हणतो की आता माझे खूपच कमी आयुष्य राहिले आहे मला पुढचा जन्म राजाचा व्हायला आवडेल आणि पुढच्या जन्मी दत्त महाराज तुम्ही मला दर्शन द्यावे असे तो दत्त महाराजांना सांगतो दत्त महाराज त्या दोब्याला होय म्हणतात तर मित्रांनो हा आहे गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक नववा मित्रांनो तुमच्याही आयुष्यामध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल अनेक गोष्टींचा सा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्ही देखील गुरुचरित्रामधील नववा अध्याय अवश्य वाचा परंतु हा अध्याय दररोज न चुकता वाचायला हवा हा अध्याय वाचायला सुरुवात केल्यानंतर अकरा दिवसात किंवा एकवीस दिवसात तुम्हाला फरक जाणवेल म्हणजेच काय की तुम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणीम दूर होतील व त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळेल मित्रांनो तुम्ही स्वामींचे दत्तगुरू महाराजांची सेवा केल्यानंतर पूजा केल्यानंतर हा अध्याय वाचू शकता जर तुम्ही स्वामींची सेवा करत नसाल तरी देखील तुम्ही हा अध्याय नक्की वाचा अध्याय वाचण्यापूर्वी व वा वाचल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून मार्ग दाखवावा तसेच अडचणी दूर व्हाव्यात यासाठी स्वामींना दत्तगुरु महाराजांना प्रार्थना करावी दररोज अध्याय वाचत असताना किंवा वाचण्याच्या अगोदर व वाचल्यानंतर तुम्हाला दररोजही प्रार्थना स्वामींना किंवा दत्तगुरू महाराजांना बोलून दाखवायची आहे हा अध्याय तुम्हाला तीन महिने दररोज न चुकता वाचायचा आहे मित्रांनो ज्या काही गोष्टींची कमतरता तुमच्या जीवनामध्ये असेल अडचणी असतील त्या सर्व दूर झालेल्या दिसतील म्हणजेच तीन महिने तुम्ही जर हा अध्याय वाचला तर या तीन महिन्यापूर्वी तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल तुम्हाला फक्त स्वामींना दत्तगुरू महाराजांना शरण जायचे आहे आणि अगदी मनोभावे व श्रद्धेने गुरुचरित्रामधील नव्वा अध्याय न चुकता वाचायचा आहे त्याचबरोबर आणि या सेवेबरोबरच स्वामींची नित्यसेवा म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही जर दररोज केला तर तुम्हाला लवकरात लवकर या सेवेची प्रचिती आणि स्वामींचे अनुभव नक्कीच येतील तर आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद